तुला लाज वाटत नाही, बाबासाहेब यांच्या पासून शिकलाच काय, जय भीम म्हणण्याचा तुझा अधिकार नाही, हे खरं आहे की खोटं आहे? मग अशी ज्या लोकांची नावं आहेत, मला विदर्भ लोकांना मुद्दाम आव्हान द्यायचं येते की अशी ज्या लोकांची नावं आहेत, जुनी घाणेरडी ज्यामधून जात जाहीर होते, इतकं चांगलं शिक्षण घेऊन आधुनिक काळामध्ये वावरून इतक्या प्रकारच्या सुधारणांमध्ये सुखरूप जगून त्यांना जर कळत नसेल तर त्यांना स्वाभिमान नावाची काय चीज आहे, ती कशाशी खातात हे कधी कळलंय असं म्हणता येईल? स्वाभिमान शून्य लोक आहेत ते, आणि स्वाभिमान शून्य आहेत म्हणून त्यांना बाबासाहेबांशी घेणं देणं नाही. बाबासाहेबांनी स्वाभिमान शिकवला आणि स्वाभिमानाची किंमत मोजावी लागते, फुकट नाही मिळत. स्वाभिमान राखण्यासाठी, स्वाभिमान जोपासण्यासाठी, स्वाभिमान जगण्यासाठी किंमत मोजावी लागते, म्हणजे आपली योग्यता जी आहे ती प्रकट करावी लागते. फुकट कोणी कोणाचं मान करत नाही. आणि हे जर या देशातल्या लोकांना कळत नसेल आजही, तर बाबासाहेबांच्या ग्रंथाचं त्यांनी केलं काय? अनायलेशन ऑफ कास्ट काय समजलं त्यांना? आय थिंक दिस इज व्हेरी व्हेरी सिरियस अँड वी हॅव टू बी व्हेरी ऍक्टिव्ह अँड व्हेरी रिफॉर्मेटिव्ह इन दिस रिगार्ड. वी कॅनॉट वेट टिल टुमॉरो. बौद्ध बनलंच पाहिजे. जोपर्यंत बौद्ध बनत नाही तोपर्यंत जात जात नाही, आणि जातीची ते लेबल सुद्धा जात नाही, आणि जातीला चिकटलेली खाण सुद्धा जात नाही. हे लक्षात येतं आपलं? आम्ही आजही जातीला चिकटून राहिलेलो आहोत, बौद्ध म्हणत त्या घाणीमध्ये जगतो आहोत, त्या अपमानामध्ये जगतो आहोत, त्या अवहेलनेमध्ये जगतो आहोत, आणि वरवर तक्रार करताना म्हणतो की आमच्यावरती अन्याय होतो, अत्याचार होतो. होणारच. तुम्ही तुमची आयडेंटिटी कुठे बदलली? ते मुसलमानांच्या कोणी नाती लागत नाही. बाबासाहेबांनी तेही उदाहरण 1936 सालच्या भाषणात दिलं होतं, यामध्येच दुसरं भाषण आहे ते, पण याच 36 सालामध्ये मुंबईच्या महार कॉन्फरन्समध्ये त्यांनी म्हटलं, गावामध्ये एखादंच मुसलमानाचं कुटुंब असतं पण सारं गाव त्याला भीतं, कोणी त्याच्या नादी लागत नाही. अस्पृश्यांची ही 10-12 घरं असतात म्हणे, पण त्यांचा मात्र सारखा अपमान होत असतो, सारखा छळ असतो, त्यांना कोणी सोडत नाही. असं का होतं? याचं कारण एकच आहे, तो गावात मुसलमान म्हणून एकटा असला तरी मुसलमान धर्माचा असल्यामुळं देशातले सारे मुसलमान त्याच्या पाठीशी उभे आहेत हे गावाला माहीत आहे. त्याला थोडासा त्रास द्या, देशभर जे मुसलमान बांधव आहेत त्याच्या पाठीशी उभे राहिल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून एकट्या मुसलमानाला गाव भीतं, परंतु 10-12 महारांना सुद्धा भीत नाही. का? तर त्यांना माहित आहे की एकाला छळलं तर दुसरा त्याच्या मदतीला येणार नाही. कदाचित तो म्हणेल, तो बारके होता, मी बाऊने, मी कशाला जाऊ त्याच्या मदतीला. हा विदर्भातला मामला आहे. मी महार आहे तो मांग आहे, मांगाच्या मदतीला कशाला जाऊ? मी महार आहे तो चांभार आहे, त्या चांभाराच्या मदतीला कशाला जाऊ? असं म्हणून हा दलित समाज, हा मागासलेला समाज, नाडला पिटलेला अन्यायानं ग्रस्त झालेला समाज एकमेकाच्या पाठीशी उभा राहायला तयार नाही, अन्यायाच्या आणि संकटाच्या काळात सुद्धा. का? जात आडवी येते. प्रत्येक जण जातीला चिकटून आहे, माझी जात मोठी आणि त्याची जात छोटी या भ्रमामध्ये वावरतो आहे, म्हणून त्याला आपली व्यवहारातली दुःख सुद्धा दिसत नाही आणि त्या दुःखाच्या विरुद्ध एकोप्यानं कारवाई करण्याची अक्कल सुद्धा येत नाही. काय म्हणतो? आपल्या लक्षात येत आहे? म्हणून जात गेली पाहिजे तर मनुष्य माणसाशी जोडला जाईल. नाडी पिडलेली आपली नाडवणूक पिडवणूक लक्षात घेऊन एकोप्यानं काम करायला लागतील, स्वतःच्या उद्धाराचं, स्वतःच्या रक्षणाचं, स्वतःच्या प्रगतीचं.
आज बौद्ध समाजामध्ये जे सहकार्य दिसत नाही, समाजामध्ये जी एकोपा दिसत नाही, याचं काय कारण आहे? त्याचं कारण ही जातीय भावना आहे, कारण हा बौद्ध समाज जातीच्या मानसिकतेतून मुक्त झालेला नाही आणि बौद्ध म्हणून एकमेकाशी माणुसीच्या नात्यानं जोडला गेलेला नाही, तशा प्रकारचा तो प्रयत्न करत नाही। या पुस्तकाच्या अभ्यासाचं महत्व कमी झालंय का? जोपर्यंत हे समजत नाही तोपर्यंत खरंच पुढे काही करता येणार नाही, काहीच करता येणार नाही। आणि माझी प्रामाणिक भूमिका हीच राहिलेली आहे की प्रबोधन अगोदर नीट झालं पाहिजे, नुसत्या कार्यक्रमासाठी नाचून बागडून चालायचं नाही। प्रबोधनातून मनुष्य घडतो, प्रबोधनातून परिवर्तन होतं आणि हे परिवर्तन जिथे परमनंट असतं। म्हणून बाबासाहेबांच्या विचारांचा, तत्वज्ञानाचा नीट प्रचार प्रसार करण्यासाठी, ते माणसाच्या मनात रुजवण्यासाठी, बिंबवण्यासाठी ज्या काही यंत्रणा राबवायला पाहिजे होत्या त्या यंत्रणा आम्ही राबवलेल्या नाहीत, आम्ही तो प्रयत्न केलेला नाही। तीच गोष्ट बुद्ध धम्माचे। म्हणून आपल्या स्वतःच्या जीवनाला सगळीकडून दुःख आणि कष्टामध्ये फेकणाऱ्या, त्यामध्ये ढकलणाऱ्या ज्या काही बाबी आहेत त्या साऱ्या हिंदू धर्म, त्यांच्या रूढी, जाती व्यवस्था याच्याशी संबंधित आहे आणि त्यातून आपण मुक्त होणं हे फार आवश्यक आहे। तर हा एक मुद्दा लक्षात आला आपल्या। आज तसं वातावरण नाही म्हणून जातीभेद संपला अशा भ्रमामध्ये कृपया कोणी राहू नका। आणि बौद्ध म्हणून आपली आयडेंटिटी निर्दोष असली पाहिजे। आपल्या नावातून, आपल्या जगण्यातून, आपल्या वागण्यातून जातीचा हा दुर्गंध निर्माण होताच कामा नये। हे काही सणवार वगैरे येतात माझ्या लक्षात नाही, परंतु मला कोणीतरी सांगितलं परवा, हा मागे कुठला तरी एक सण येऊन गेला पहा, त्यासाठी काही खास पदार्थ करतात घराघरामध्ये। तर म्हणे बावणी लोक वेगळ्या पद्धतीनं करतात आणि हे बारके लोक वेगळ्या पद्धतीनं करतात, ते पदार्थ करण्यामध्ये सुद्धा जातीभेद आजही। आणि बौद्ध म्हणणारी माणसं, आणि म्हणायचं काय याला? मी तर म्हणतो निर्लज्जपणाचा कळस आहे। आय एम सॉरी टू से, जरा वाईट वाटून घेऊ नका, पण बोलण्याशिवाय वेळाच ना, निर्लज्जपणाचा कळस आहे की कुठे कुठे आपण जात पाळतो, कुठे कुठे जातीचं ते वर्चस्व मान्य करतो आणि परत न्यायाची अपेक्षा करतो। कोण न्याय करणार आहे तुमचे? असे कोणी न्याय करणार नाही। तुम्ही जातीला चिकटून असाल, जातीचं मानत असाल, तर दुसरा जातीचंच अस्त्र घेऊन, शस्त्र घेऊन तुमच्याशी तसाच वागणार आहे। ही इज नॉट गोइंग टू लिव्ह यू। हा महत्वाचा भाग जो आहे हा युवा पिढीला नीट कळला पाहिजे। आणि या साऱ्या गोष्टी नष्ट करून आम्हाला आपल्या ताकदीवरती उभं राहायचं, हा मार्ग त्यांचा मोकळा झाला पाहिजे। तो मार्ग तुम्ही असा गडबडीचा करून ठेवू नका, संमिश्र करून ठेवू नका, मुक्त सरळ आणि स्वच्छच असला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे। तर याचे मग बाबासाहेबांनी म्हटलंय की कम्युनल वाढ पुणेकर ज्यातून साकार झाला त्याच्यामुळे अशी ही भूमिका आहे। आणि म्हणून कॉन्स्टिट्यूशन मध्ये, घटनेमध्ये काय असावं याबद्दल त्यांनी फार कडक भूमिका घेतलेली होती। आणि एवढ्या लोकांना तेव्हा झोडपून काढलं होतं। झोडपून म्हणजे अर्थानं मी कधी कधी म्हणतो त्यांच्या अकलेचा पंचनामा केला होता त्यांनी। तेव्हा भारतामधल्या लोकांच्या अकलेचा पंचनामा बाबासाहेब वारंवार करत होत होते असं त्यांचं साहित्य वाचताना मला कायम जाणवत राहिलं, आजही जाणवत आहे। उदाहरणार्थ त्यांनी एक उदाहरण दिलं आहे की कम्युनल वाट कशासाठी आहे, तर ज्या देशाला राज्यघटना करायची त्या देशामध्ये ज्या सामाजिक परंपरा आहेत, सामाजिक प्रथा आहेत, समाज गट आहेत, समूह आहेत, त्याचा विचार घटनाकारांनी करावा लागतो, हे त्यातलं मूळ तत्व आहे। आणि त्यासाठी त्यांनी एका लासेल नावाच्या तत्वज्ञानाचं राज्यकर्त्याचं उदाहरण दिलं होतं, त्याचं त्याने इथे कोटेशन टाकलेलं आहे ते पहा। ते 1862 सालचं आहे,
आणि तो फर्डिनांड लासेल कार्ल मार्क्सचा सहकारी होता. त्याने काय म्हटलं, द कॉन्स्टिट्यूशनल क्वेश्चन्स आर इन द फर्स्ट इन्स्टन्स नॉट क्वेश्चन्स ऑफ राईट बट क्वेश्चन्स ऑफ माईट. घटनात्मक प्रश्न हक्कांची बाब नाही, ती अधिकाराची, आपल्या शक्तीची बाब आहे, आपल्या सामर्थ्याची बाब आहे. आणि आज आपण लक्षात घेत नाही ते. द ऍक्च्युअल कॉन्स्टिट्यूशन ऑफ अ कंट्री हॅज इट्स एक्झिस्टन्स ओनली इन द ऍक्च्युअल कंडिशन ऑफ फोर्स विच एक्झिस्ट इन द कंट्री. देशामध्ये ज्या शक्ती असतात, प्रत्यक्षात वावरत असणाऱ्या शक्ती असतात, त्यांच्याशी निगडीत ही गोष्ट असते. हेन्स पॉलिटिकल कॉन्स्टिट्यूशन्स हॅव व्हॅल्यू अँड परमनन्स ओनली व्हेन दे ॲक्युरेटली एक्सप्रेस दोज कंडिशन्स ऑफ फोर्सेस विच एक्झिस्ट इन प्रॅक्टिस विद इन अ सोसायटी. त्याचं मराठी अनुवाद आपण वाचूया. संविधानिक प्रश्न हे हक्काचे प्रश्न नसून बळाचे प्रश्न असतात. एखाद्या देशाचे खरे संविधान हे त्या देशात अस्तित्वात असलेल्या शक्तीच्या प्रत्यक्ष स्थितीतच केवळ अस्तित्वात असते. म्हणून राजकीय संविधानाने समाजांतर्गत व्यवहारात अस्तित्वात असलेल्या त्या शक्तींच्या स्थितींना जेव्हा अचूकपणे व्यक्त करतात तेव्हा त्या राजकीय संविधानांना महत्व स्थिरता प्राप्त होते. काही कळलं? प्रॉब्लेमच आहे जरा मराठीचं आणि सरायचं. थोडक्यामध्ये प्रत्येक समाजामध्ये म्हणजे प्रत्येक देशामध्ये समाजरूपी निर्णायक गट असतात किंवा समाज व्यवस्था असतात. आणि प्रत्येक समाज व्यवस्था ही आपल्यामध्ये एक शक्ती असते. लक्षात आलं? भारतामध्ये तशा प्रकारची समाज व्यवस्था कोणती होती? तर जातीची. तेव्हा प्रत्येक जात आपली एक शक्ती होती. काही जाती फार शक्तिमान होत्या, काही कमी शक्तिमान होत्या, परंतु प्रत्येक जात ही एक शक्ती आहे. आणि प्रत्येक शक्ती आपल्या बळाचा वापर करून, आपल्या शक्तीचा वापर करून आपल्याकडे अधिकाधिक खेचण्याचा प्रयत्न करत असते. लक्षात आलं? जसं ब्राह्मण समाज आपल्या वर्चस्वाचा वापर करून जितकं काही लुबाडता येईल सर्वांच्या पासून आणि जितके हक्क आणि अधिकार आपल्याकडे घेता येतील ते करण्याच्या प्रयत्नामध्ये असतो. बरोबर आहे? आज मराठा आरक्षण मागायला लागले. का मागायला लागले? यासाठी मागायला लागले की अगोदर जातीचा तो अहंकार होताच, आम्ही उच्च जातीचे, आम्ही राज्यकर्ते होते, राज्यकर्ते वादच नाही त्याच्याबद्दल. राज्य गेली, जसं मराठा राज्य स्थापन झालं, गेलं, संपलं. काही सत्तेमध्ये राहिले, आजही आहेत. परंतु बहुजनांचं काय झालं? शेतकरी म्हणून गरीब राहिलेले आहेत. आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. मोठं मुश्किल जगणं झालेलं आहे. आणि म्हणून त्या समाजाला आत्ता अक्कल सुचली की घटनात्मक दृष्ट्या आपणालाही आरक्षण मागितलं पाहिजे. त्याशिवाय मामला नाही. दलितांच्या आरक्षणाला हसणारी ही माणसं, दलितांच्या आरक्षणापडे कुशीतपणे पाहणारी ही माणसं आज स्वतः आरक्षण मागायला तयार झालेली आहेत. लक्षात घ्या काय परिस्थिती आहे ती. म्हणून बाबासाहेबांनी ते उद्गार जेव्हा काढले की हा प्रश्न जो आहे कॉन्स्टिट्यूशनल सेफगार्ड्स, संविधानात्मक अधिकार, हा प्रश्न हा हक्कांचा नसून बळाचा प्रश्न आहे. इट इज नॉट अ मॅटर ऑफ राईट. माझा हक्क आहे असं नाही म्हणता येणार. तर आपल्या समाजाच्या बळाचा वापर करून तो हक्क घ्यायचा असतो. ही परिस्थिती आहे. म्हणून भारताचं राजकारण पुढे कसं चालणार आहे या माध्यमातून हे बौद्ध समाजानं शिकलं पाहिजे, बाबासाहेबांच्या अनुयायांना शिकलं पाहिजे. हे अंडर करंट आहेत.
हे अंडरकरंट जर आपल्याला कळत नसतील तर देशाची नाडी आपल्याला सापडणार नाही, आणि देशाची नाडी जर आपल्याला सापडणार नाही सापडली नाही तर आपण या देशामध्ये काही चांगलं करू शकणार नाही, स्वतःच्या हिताचं स्वतःच्या दुःखाचं. म्हणून नेतृत्व बुद्धिमान असावं लागतं, इंटेलिजंट. नेतृत्व सेवाभावीच असावं लागतं. सेवाभावी वृत्ती असते तेव्हा लोकांचे प्रश्न समजावून घेता येतात, अडीअडचणी लक्षात घेता येतात, नीट अभ्यास करून खोलात जाऊन काय परिस्थिती ती जाणता येते. डोकंच नसेल तर काय करणार तुम्ही? आणि ही भावनाच नसेल कोणाची सेवा करण्याची तर कशाला शोध घेत बसाल? मी काय म्हणतो लक्षात येतं? अशा नेतृत्वाची गरज आहे, गल्ली बोळातल्या नेतृत्वाची नाही, ही गोष्ट लक्षात घ्या आपण. आणि हे नेतृत्व अभ्यासातून उभं राहील, हे नेतृत्व बौद्धिक क्षमतेतून उभं राहील, हे नेतृत्व त्या संगोपनापासून साकार होईल, त्याशिवाय होणार नाही. आणि हे आज करण्याची गरज आहे बाबासाहेबांच्या अनुयायांना. साधा प्रश्न मी कधी कधी लोकांना विचारतो की आज तुमच्या समाजामध्ये एक तरी मनुष्य आहे का की जो भारताचा पंतप्रधान होण्याच्या लायकीचा आहे असं लोक मान्य करू शकतील आणि तुम्ही सांगू शकाल? कोणाचं नाव सांगू शकता आपण? अरे आमचा अमुक मनुष्य पंतप्रधान होण्याच्या लायकीचा आहे म्हणून. हे खरं आहे की खोटं आहे? सांगू शकता तुम्ही? एक नाव सांगा मला. आपल्याकडे पार्ट्यांना तोटा नाही आणि नेत्यांना अजिबात तोटा नाही, पण एक नाव सांगा की असं काही उच्चपद धारण करण्यासाठी त्याचं योग्यता आहे का म्हणून. कोणतं राजकारण करतात? कसलं राजकारण करतात? स्वतः मूर्ख बनणं दुसऱ्याला मूर्ख बनवण्याचं राजकारण आहे, त्याला काहीही अर्थ नाही. ते कोणाच्या हिताचं नाही, स्वतःच्या नाही, देशाच्या नाही, कोणाच्याच नाही. म्हणून राजकीय कार्यकर्ता घडावा लागतो प्रशिक्षणातून, आणि हे प्रशिक्षण बाबासाहेबांच्या तत्वज्ञानातून जितकं पक्केपणे शिकता येतं घेता येतं तेवढा दुसरा देशामध्ये मार्ग नाही. ज्यानं बाबासाहेबांचं हे तत्वज्ञान पचवलं तो उत्तम नेता झाल्याशिवाय राहतोच नाही. जसे बाबासाहेब स्वतः एकटे होते आणि साऱ्या देशाला भारी ही ठरले, ही कुवत त्याच्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे? म्हणून मग बाबासाहेबांनी काय म्हटलं होतं की भारतामध्ये सोशल प्रॉब्लेम ऑफ कास्ट बिटवीन द पीपल इज मेन प्रॉब्लेम, आणि ह्या प्रॉब्लेम होती या देशाचं सारं आज जे काही घडतं आहे ते चालू आहे, ते चांगलं आहे, अशातला भाग नाही. आणि याच पद्धतीनं जगामध्ये म्हणे घटना निर्माण झाल्या. मग त्यांनी आयर्लंडचं उदाहरण दिलेलं आहे. इतकी ऐतिहासिक उदाहरणं देत होते की ऐकणाऱ्या माणसाची वाचा बंद, तोंड उघडण्याची सोय नव्हती त्याला, लागली सील बंद करून टाकत होते, तुझं आहेच काय बोलायला. म्हणून भारतातल्या जातीभेदाचा आणि तो नष्ट करण्याचा विचार केल्याशिवाय या देशाला भवितव्य नाही, ही बाबासाहेबांची भूमिका पहिल्यापासूनची आहे. आणि बाबासाहेबांचं राजकारण करणाऱ्या माणसाला हीच भूमिका घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. हे जर नीट लक्षात घ्या आपण, बाबासाहेबांच्या नावानं राजकारण करणाऱ्या आणि त्यांच्या ध्येय उद्दिष्टांचं राजकारण करणाऱ्या माणसाला हे उद्दिष्ट लक्षात घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. बाबासाहेबांनी उदाहरण दिली होती की आयर्लंड मध्ये प्रॉब्लेम निर्माण झाला आणि तिथे भांडणं सुरू झाली आयरिश लोकांच्या मध्ये. प्रॉब्लेम कोणता होता? कॅथोलिक विरुद्ध प्रोटेस्टंट, ख्रिश्चन धर्मातले दोन वेगवेगळे भाग. आणि तिथे त्यांना ते वाचूनच बघूया आपण. लेट अस टर्न टू आयर्लंड. व्हॉट डिड द हिस्ट्री ऑफ आयरिश होम रूल शो? इट इज वेल नोन दॅट इन द कोर्स ऑफ द नेगोशिएशन्स बिटवीन द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ अल्स्टर अँड सदर्न आयर्लंड
Mr. Redmond, the representative of Southern Ireland, in order to bring Ulster in a home rule constitution common to the whole of Ireland, said to the representatives of the Ulster, the Ulster and Ireland is two parts, दक्षिण आणि उत्तर अशा बोलतात, त्यांच्यामध्ये हा संघर्ष चालू होता. दोन वेगळे सामाजिक गट, प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक. तर हा जो दक्षिण भारताचा, दक्षिण आयर्लंडचा होता होमरूलचा नेता रेडमंड, त्यानं त्या ऑस्ट्रेलियाच्या लोकांना म्हटलं की तुम्ही आमच्या बरोबर असा, एकाच घटनेखाली आपण देशाचं राज्य वगैरे चालू, ही त्याची भूमिका होती. आणि त्यांना काय ऑफर काय केली, ask any political safeguards you like and you shall have them. तुम्हाला काय राजकीय हक्क पाहिजे ते मागा, ते तुम्हाला देऊन टाकू म्हणून. पण तुम्ही आमच्यामध्ये राहा म्हणून. आता त्या अल्स्टरचा नेताही काही साधा सुद्धा नव्हता, त्याला काय उत्तर दिलं म्हणे, तो म्हणे Damn your safeguards. We don't want to be ruled by you on any terms.